स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल मी आणि माणुसकी मध्ये. कसे आहात? बरे आहात ना? नाही, बघा माझा जुना फोटो बऱ्याचदा तुम्हाला येतो, जेव्हा मी बोलते तेव्हा दिसत असेल आमच्या दोघांचा. आणि आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे किचन मधल्या, ज्या आपल्या घरात एकदम पितळचं भांडं जे आहे ना, एकदम पितळ तांब, 5 मिनिटं लागणार नाही तुम्हाला ते क्लीन करायला, इतकं इझी एक जेल आहे. आणि दुसरं म्हणजे कोलगेट आपलं जे घरात असतं, कुठेही मिळतं इझी ते. आणि इझी गोष्टीपासून तुम्हाला कसं क्लीन करायचे घरातले नळ हे सगळे दाखवणार आहे तुम्हाला मी आता, तर नक्की पहा. नाही का, चला मी पहिले आता पेते चाय, माझा आवडतं, तुम्हाला माहिती मला चहा किती आवडतो, तो चहा पेते आणि तुमच्याशी शेअर करते किचन टिप्स. तर हे बघा, हे पितळचा गुंड आणि हे तांबं तुम्ही काल घासलं, म्हणलं चला आज तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हणून. आणि किती इझी निघतं हे पण तुम्हाला दाखवेल. मॅजिक लिक्विड आहे माझ्याकडे आणि कालचं जसं तुम्हाला म्हटलं सगळं कव्हर लावले मी, आता मला बरं वाटत आहे किचनमध्ये. आणि हे बेसिन कसं साफ करते मी. नंतर हे बघा तुम्हाला एक नळ कसं छान चकचक दिसत आहे, एक हा मी तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून ठेवला असा. तर चला आता सुरुवात करू आपण क्लिनिंगची, किचनची. आणि किती इझी आहे, इझी अवेलेबल असतं असं तुम्हाला सांगितलंय. कोलगेट आहे आपल्या घरी, इझी अवेलेबल असतं. तर हे कोलगेट आपल्या घरी इझी अवेलेबल असतं ना, तर याचे किती उपयोग आहे तुम्हाला किचनमध्ये दाखवते मी. आणि अजून एक हे मॅजिक लिक्विड आहे, हे पण याने पण खूप खूप फायदा होतो दाखवते तुम्हाला मी. हे तर इतकं मॅजिक आहे, मला पण माहित नव्हतं इतकं याच्यामध्ये मॅजिक आहे म्हणून. 5 मिनिटात मी कितीही मोठे भांडे घासू शकते पितळचे, जेणेकरून जास्त त्याला जोर लावायचं काम नाही. चला दाखवते तुम्हाला मी आता कसं. तर हे बघा, पहिले आपण नळ क्लिनिंग करू. आता हा नळ तर मी कालच केला आहे, तर तुम्हाला आता हा दाखवते, जवळून दाखवते, जवळून दाखवू सांग. आता हे बघा, हे कोलगेट आहे, मी याला लावत आहे असं असं. आणि हे छान 5 मिनिटं ठेवते मी याला हे असं. आपण आपल्या बटना ज्या असतात ना इलेक्ट्रिकच्या, त्या पण याने साफ करू शकतो, इझिली निघतात. हे मी असं लावून ठेवलं आहे आणि हे मी 5 मिनिटं नाही 2 मिनिटं जरी ठेवलं तरी जमते. आता आपण तोपर्यंत आपण हा आपला मुंड धुवून घेऊ. मी हे असं लावून ठेवलं आहे, आता हा आपला मुंड आपण धुवून घेऊ म्हणजे साध्या पाण्याने. आता हे बघा मी याला काय करते. आता हे घेतलंय मीठ आणि या मिठामध्ये मी टाकणार आहे लिक्विड. हे लिक्विड इतकं म्हणजे हे आहे ना, याचे तुम्ही एक तुम्हाला दाखवते हे ते लिक्विड आहे. हे लिक्विड जर तुमच्याकडे नसेल, याचं नाव आहे ताम्र नाव आहे याचं. आणि जर हे लिक्विड नसेल तर अजून एक गोष्ट इझी तुम्हाला दाखवते मी. हा बघा, हे शॉर्टकट हे पण आहे बरं, कोणतं तुम्हाला दाखवतेच मी पण. आणि हे बघा, हे बघा कसं चकचक आलं. आणि हा लिक्विड ना बघा किती दाब, कोलगेट ना तर होतेच, कोलगेट लावून सुद्धा तुम्ही हे करू शकता. कोलगेट पेक्षा हे लिक्विड आहे, जेल आहे हे. आता हे बघा, तांबं असेल तर हे लिक्विड मध्ये मीठ टाकायचं, पितळ असेल तर याच्यात मीठ टाकायचं, आणि तांबं असेल तर याच्यात बिलकुल डायरेक्ट तुम्ही लिक्विड न सुद्धा घासू शकता. पण तांबं जर असेल तांब्याचं तर तुम्हाला याच्यात मीठ आणि हे लिक्विड टाकावं लागेल. तर चला दाखवते मी तुम्हाला आता. हे बघा, जवळून दाखव. हे बघा इतकं मॅजिक लिक्विड आहे नाही, हे बघा किती वेळ लागते तुम्ही घड्याळीला हात लावून बघा. 5 मिनिटाच्या वर तुम्हाला लागणार नाही हे निघायला. हे बघा, फक्त त्याच्यात मीठ टाका आणि हे घासा तुम्ही. आणि हे बघा, असा हातच फिरवावा लागते तर हा बघा बघा कसं चमकून राहतो. तर आता बघा मी हळूहळू
असं हे करत आहे जास्त जोराने. तुमचे हँडग्लोव्ज असन तर हँडग्लोव्ज, माझ्याकडे नव्हते हँडग्लोव्ज, नाही करू शकता तुम्ही, कोणाला स्किनचा प्रॉब्लेम राहतो म्हणून, मला नव्हता म्हणून. आता हँडग्लोव्ज घालूनसुद्धा करू शकता, तर हे बघा यात मीठ राहते आणि बघा किती इझी निघालं, जास्त वेळ लागलाच नाही मला, 5 मिनिटांनी लागले होते. ह्या व्हिडिओ तरी मी थोडा स्किप हे करून घेतला आहे, बघाल तुम्ही, तुम्हाला पूर्ण धुवूनच दाखवलेलं आहे मी. आणि इतक्या लवकर जसं जसं तुम्ही फिरवाल तसं तसं ते चकाकी येत राहते त्या पितळमध्ये, तांबत खूपच लवकर निघते आणि तर हे पण निघते, पण याच्यात मीठ टाकावं लागते. ही लिक्विड जर कुणाला लागलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगाल, मी सांगेल कुठं मिळते. तर तुमच्याकडे मिळत असेल, याचं नाव जसं तुम्हाला सांगितलं तांब्र आहे याचं नाव, या लिक्विडचं नावच ते आहे. आणि खूप छान भांडे निघतात, जास्त जोर लावावं लागत नाही. आणि बघा किती लवकर झालं. बेसिंगला आपण काय केलंय, हे कोलगेट लावून घेतलंय पूर्ण. इथे कसं थोडस अंधार दिसत असेल तुम्हाला तर ते बांगडी काढते. आणि हे बघा, हे असं यायला लागलंय कोलगेट. आणि हा कोलगेट हा खूप इझी आपल्या नळण्यासाठी, घरातल्या बाथरूमसाठी. बघा जरी आपण दात नसेल घासत पण तरी कोलगेट ही कशी, याच्यामध्ये बरंच काही असं आहे ज्याने आपली क्लिनिंग होते. बाकी कलरची टूथपेस्ट मध्ये एवढा असर नाही जेवढा तुम्ही कोलगेट न हे कराल. आणि याला छान आता मी 2 मिनिटं तरी असं हे करेल. त्याची बेसिंग छान क्लीन झाली, आतमध्ये दाखवते तुम्हाला मी, दाखव छान. इथं माझे रोजचे भांडे असतात, कारण का आम्हाला भांडे घासायला दुसरं काही आहेच नाही त्यामुळं. आणि पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते बेसिंग. इथं अंधार पडत आहे ना त्यामुळे, तर हे बघा आपली बेसिंग कशी चकचक झाली. आणि हे ना साईडनं मी सिमेंट भरलेलं आहे ना, हे लीक होतं म्हणून, आता मॉडर्न हा सिमेंट आहे. आणि बघा आपली बेसिंग किती चकचक झाली, बघा आहे ना. तर बघितलं मी 2 गोष्टी पासून काय तयार केलं. फक्त कोलगेट जरी असलं तरी जमते, तुमच्याकडे हे लिक्विड नसेल. हे लिक्विड ना नागपूरला मिळतं, तुमच्याकडे मिळते मला माहित नाही, पण तांब्रा म्हणून आहे या लिक्विडचं नाव, तांब्रा आहे. फक्त 20 रुपयाचं लिक्विड आहे, आमच्याकडे इतवारीमध्ये मिळते आणि खूप कामाचं आहे. नसलं तर आपलं कोलगेट तर आहे जिंदाबाद. आणि यांनी ना हे याला फक्त या लिक्विड आहे, बघा कसा चेहरा आपला दिसतो याच्यामध्ये, इतकं चमकतं हे, एवढं याला शायनिंग आहे या लिक्विडमध्ये. आणि बिलकुल मला 10 मिनिटाच्या वर लागले नाही. तर मला भांडे घासायला बरेच निंबू असतात, त्याने डाग लागतात, पण हे बघा याला बिलकुल कोणत्या प्रकारचा डाग नाही लागला आहे आणि कसं चकचकीत निघालं आहे. हे माझ्या सासूच्या आजचं भांडं आहे म्हणून मी हे मला खूप आवडतं. याच्यातलं पाणी पिल्याने आपल्या शरीरातले आजार बरेचसे कमी होतात. आणि हे बघा दिसत असेल तुम्हाला, मी याच्यातलं पाणी रेग्युलर पिते. हे बघा याच्यातलं पाणी मी रेग्युलर दिवसभर जेवढं असेल तेवढं पाणी पिते, रात्री पुन्हा भरते. म्हणून मला पितळ तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायलाने खरंच खूप चांगलं राहतं. आणि माझी बेसिंग पण चकाचक झाली कोलगेटनी, माझी नळ सुद्धा बघा. तर हे बघा तुम्हाला किती चकचक दिसत असेल ना, आपल्या इलेक्ट्रिकच्या बटना सुद्धा आपण साफ करू शकतो. तर इझी आहे, कुठे अवेलेबल राहतं त्यामुळे भारी जात नाही आपल्याला. तुम्ही नक्की ट्राय कराल. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि कोलगेट हे आपल्या घरी नक्की असू द्या बरं. म्हणजे ही पेस्ट कशी मी काही ऍड नाही करते कशाची, पण मी जसं यूज केलं ना तर मला खूप खूप उपयोगी पडलं. आता प्रत्येक पेस्टने होते का हे मला माहित नाही, पण ही पेस्ट मी जेव्हा यूज करते तेव्हा खूप कामी पडते माझ्या घराच्या. तर चला म्हणतो तुमच्याशी शेअर करा शॉर्टकट. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि बाय बाय.